डोंबिवली में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के प्रयासों से 100 बिस्तरों का कैंसर रोग निदान अस्पताल और महिलाओं के लिए प्रसूति गृह 50 बिस्तरों का बनाए जाने की घोषणा की है। इस पर लगभग 200 करोड़ रुपए खर्च होने वाले हैं, ऐसी जानकारी सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने दी है। गेले अनेक वर्षापासून डोंबिवलीचे सर्वच लोक जे आहेत हे स्तुतिकाग्रह बंद पडल्यामुळे तिथे हॉस्पिटल कधी होईल याची वाट बघत होते। 2013 पासून हे स्तुतिकाग्रह बंद होतं, पण आता पाठपुरावा केल्यानंतर जे आहे हे स्तुतिकाग्रहाच्या जागी जे आहे सुसज्ज असं मोठं 100 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि त्याचबरोबर 50 बेडचं जे आहे हे मॅटर्निटी हॉस्पिटल, एकूण 150 बेडचं असं 1.5 लाख स्क्वेअर फीटमधलं एक सुसज्ज असं हॉस्पिटल जे आहे हे डोंबिवलीकरांना मिळणार आहे। त्याच्या निविदा आत्ताच प्रसिद्ध झाल्या, ज्याच्यामध्ये सर्व सुविधा जे आहेत ते CGHS रेटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट रेटमध्ये जे आहे लोकांचा त्या ठिकाणी उपचार या ठिकाणी होणार आहे। गेले अनेक वर्ष मी असेन आणि त्याचबरोबर आमचे राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण असेल हेही फॉलोअप जे आहे ते या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे याच्यासाठी करत होतो, आणि राज्य सरकारच्या सहाय्यताने जे आहेत हे या ठिकाणी आज मोठं हॉस्पिटल जे आहे ते या ठिकाणी उभं राहत आहे। मी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये VGF आम्ही हे करतो व्हायबिलिटी गॅप फंडिंगमध्ये, ज्याचं येणाऱ्या काळामध्ये किमती म्हणजे मला वाटतं 200 कोटीपेक्षा जास्त खर्च जो आहे तो या स्तुतिकाग्रहाचा येणार आहे। ह्याच्यामध्ये व्हायबिलिटी गॅप फंडिंगमध्ये जे आहे स्टेट गव्हर्नमेंटला पण आपला काही हिस्सा जो आहे तो द्यावा लागणार आहे, तर त्याच्यासाठी मी आत्ताच नवीन वित्तमंत्री जे आहेत आपले अजित पवार साहेब त्यांनाही आम्ही निवेदन करू की ह्याला लागणारा जो VGF व्हायबिलिटी गॅप फंडिंगमधला जो फंड आहे तोही जो आहे तो राज्य सरकारकडून देण्यात यावा। तर मला वाटतं खूप वर्षापासूनची प्रतीक्षा होती डोंबिवलीकरांची की या ठिकाणी सुसज्ज असं स्वतःचं एक हॉस्पिटल जे आहे हे महापालिकेच्या माध्यमाने उभं राहावं, आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं, फॉलोअप मी करतच होतो, पण त्याचबरोबर आपले डोंबिवलीचे आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असेल त्यांचाही पाठपुरावा या ठिकाणी होता। तर मला वाटतं जर एकत्रित काम केलं तर असं मोठं भव्यदिव्य जे आहे ते वास्तू जे आहेत ते या ठिकाणी उभ्या राहू शकतात। मला वाटतं त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज हे स्तुतिकाग्रहचं रूपांतर जे आहे हे मोठ्या मल्टी स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आणि त्याचबरोबर मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला लागतं या ठिकाणी MMR रिजनमध्ये किंवा डोंबिवली असेल तर थेट लोकांना जे आहे हे मुंबईला जे आहे ते टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जावं लागतं, आणि त्या ठिकाणी खूप वेटिंग असते, लोकांचा जीव त्याच्यामध्ये निघून जातो। तर आज जे आहे हे स्वतःचं एक ठाण्यामधलं मला वाटतं पहिलं एक असं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ते या ठिकाणी उभं राहणार आहे। तर मी याच्यासाठी महापालिकेचे आयुक्त दांगडे साहेब यांचाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आणि ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। सर, रुग्णांना या ठिकाणी जे आहे हे CGHS रेट जसं मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रेट्स असतात मिनिमल रेट्स या रेट्सच्या माध्यमाने जे आहे या ठिकाणी लोकांना त्याची सुविधा जी आहे ती घेता येणार। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।